नमस्कार मंडळी आज आपण एकदम ताज्या वाटणापासून मस्त कुरकुरीत असा एक पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचे जिरे घातले या सगळ्यांची जाडसर अशी पेस्ट बनवून घेतली व्हिडिओमध्ये बघू शकता आहा या ताज्या वाटणाचा घरभर सुगंध दरवळत आहे चला आता पुढची तयारी करायला घेऊयात त्यासाठी इथे मी अर्धा कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर पदार्थ एकदम कुरकुरीत होण्यासाठी इथे मी पाव वाटी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यानंतर मिरची लसूण ओवा आणि जिऱ्याचं सगळं वाटण घालून घ्यायचं या ताज्या वाटणाचा सुगंध या पदार्थाला खूप छान लागतो त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पाव चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं हे सगळे जिन्नस अगोदर कोरडे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे हे कोरडंच अगोदर चांगलं मिक्स करून झाल्यानंतर मग पाणी घालायचं बेसनच्या गुठळ्या मोडत मोडत थोडं थोडं करून पाणी घालायचं भजी करण्यासाठी आपण जसं पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे हे सुद्धा पीठ व्यवस्थित अशा गुठळ्या मोडत मोडत मळून घ्यायचं फक्त भज्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं हे पीठ ठेवायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जास्त पातळ हे पीठ करायचं नाही नाहीतर होणारा पदार्थ एकदम कुरकुरीत असा होणार नाही त्यानंतर इथे मी एकदम कोवळी अशी आळूची पान पानं घेतलेली आहेत ही पानं व्यवस्थित धुवून त्याचं देठ कट करून घेतलेलं आहे तुमची जर पानं खूप मोठी असतील तर याची शीरसुद्धा चाकूच्या साहाय्याने तुम्ही कट करू शकता आणि त्यानंतर याच्यावरती थोडंसं पेलणं फिरवून घ्यायचं त्यामुळे ही वडी वळताना सोपी जाईल मी घेतलेली इथे आळूची पानं जी आहेत ती एकदम कोळी आहेत त्यामुळे मी फक्त देठ कट करून घेतलं पीठ व्यवस्थित असं पातळ सर लावून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित एकसारखं लागलं गेलं पाहिजे एका वेळी मी एकाच पानाला पीठ लावून ते फोल्ड करून घेणार आहेत तुम्ही हवं तर एखादं पान याच्यावरती ठेवून त्याला सुद्धा सगळीकडून असं व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि दोन्ही एकत्र एक फोल्ड करायचे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एकदम टाईट फोल्ड करत आहे त्यामुळे हे तेलात सोडल्यानंतर सुटणार नाही निम्म फोल्ड करून झाल्यानंतर यावरती थोडंसं पीठ पुन्हा एकदा लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा एकदम टाईट असं फोल्ड करायचं आणखी एक दाखवते यामध्ये गॅप ठेवायची नाही एकदम टाईट फोल्ड करायचं त्यामुळे ते तेलात टाकल्यानंतर सुटणार नाही याच पद्धतीने मी बाकीच्याही सगळ्या आळूच्या वड्या व्यवस्थित अशा पीठ लावून फोल्ड करून घेतलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता हे खूप मोठी वडी आहे त्याच्यामुळे याला मधून एक कट देऊन घेणार आहे याच पद्धतीने बाकीच्याही सगळ्या आळूच्या वड्या व्यवस्थित अशा मधून कट कर करून घेतल्या दुसरीकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं हे तेल सुद्धा व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तेल गरम आहे का नाही हे चेक करण्यासाठी पिठाचा छोटासा गोळा मी यामध्ये टाकला दोन तीन सेंकांना तो वरती आला म्हणजे समजून जायचं पीठ व्यवस्थित असं वड्या तळण्यासाठी गरम झालेलं आहे त्यानंतर कट करून घेतलेल्या वड्या एक एक करून यामध्ये घालून घ्यायच्या जा। जास्त वड्या घालायच्या जा नाहीत एका वेळेला पाच ते सहा वड्या बसतील एवढ्याच वड्या घालायच्या तेलामध्ये वड्या घातल्यानंतर लो टू मीडियम हीटवर या वड्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर वड्या करपून जातात आणि आतमधलं पीठ तसंच कच्चं राहतं या कुरकुरीत अजिबात होणार नाहीत लो टू मिडियम फ्लेम वरतीच या वड्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या बघू शकता मी चमच्याच्या सहाय्याने फक्त हलवून घेत आहे आणखी एक टीप द्यायची म्हणजे वड्या तळण्यासाठी किंवा कोणताही पदार्थ तळण्यासाठी पसरट बुडाची कढई वापरायची नाही ज्याचा तळ असा खोलगट असेल अशी कढई वापरायची म्हणजे जास्त तेल वापरावं लागत नाही व्यवस्थित अशा वड्या तळून घेतल्यानंतरही अशा कलरवरती या वड्या काढून घ्यायच्या याच पद्धतीने मी बाकीच्याही सगळ्या वड्या तळून घेतल्या या वड्या एकदम झटपट बनवून तयार होतात अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये या वड्या बनवून तयार होतात आपण नेहमी काय करतो की या वड्या अगोदर उकडून घेतो आणि त्यानंतर तळून घेतो या प्रोसेसमध्ये बराच वेळ जातो त्यामुळे तुम्हाला जर लगेचच वड्या बनवायच्या असतील तर अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये या वड्या तयार होतात चवीला सुद्धा एकदम छान आणि कुरकुरीत लागतात आवाज तुम्ही ऐकू शकता आमच्याकडे अशा प्रकारची अळूची वडी पितृ पंधरवड्यामध्ये आणि गणपतीमध्ये गौरयांच्या वेळेला बनवतात कारण त्यावेळी बाकीच्या भाज्या आणि स्वयंपाकसुद्धा भरपूर करावा लागतो त्यामुळे या प्रकारच्या वड्या झटपट बनवून तयार होतात तुमच्याकडे कोणत्या पद्धतीच्या आळूच्या वड्या बनवल्या जातात हे मला कमेंट करून नक्की सांगा या कुरकुरीत झटपट तयार होणाऱ्या आळूच्या वड्यांची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये थँक्यू